राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार आज येवला मतदारसंघातील नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी अधिकाऱ्यांसमवेत जाणून घेतल्या असून त्या लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी तथा येवला विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक दिलीप खेर यांनी दिली आहे. येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत निरीक्षक दिलीप खेर यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला तालुक्याची बैठक येवला संपर्क कार्यालयात तर निफाड तालुक्याची 42 गावांची बैठक लासलगाव येथे पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांसमवेत येथील स्थानिक नागरिकांच्या विजेच्या समस्या जाणून घेत लवकरच मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जलद गतीने या सर्व समस्या मार्गी लावल्यास येणार असल्याचे दिलीप खेर यांनी यावेळी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री पडळकर, मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता महावितरण एस तडवी, कार्यकारी अभियंता श्री आव्हाड, उपकार्यकारी अभियंता साबळे मॅडम, उपकार्यकारी अभियंता येवला ग्रामीण एम डी जाधव, येवला शहर सहाय्यक अभियंता महेश जगताप, उप अभियंता श्री ढिकले, श्री सोनवणे, नाशिक पूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, येवला उपविभाग क्रमांक 2 उप अभियंता उमेश पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.